नमस्कार, प्रमिलास किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। लहान मुलं तर साधी मॅगी नेहमीच खातात, पण आज आपण त्या मॅगीला मसालेदार बनवूया, म्हणजे मसाला मॅगी कशी बनवायची ते पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मॅगी बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवत आहे आणि त्या कढईमध्ये एक चम्मच तेल टाकून घेणार आहे। आता इथे तेल तापलेलं आहे, यामध्ये मी 2-3 कढीपत्त्याचे पाने टाकून घेणार आहे, 2-3 हिरव्या मिरच्या। जर तुमच्याकडे लहान मुलं हिरव्या मिरच्या खात नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल। आणि 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहे, ते मी यामध्ये टाकून घेणार आहे। आणि आपल्याला चमच्याने परतून घ्यायचं आहे आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला होऊ द्यायचं आहे। तर आपल्या या कांद्यांना छान असा गोल्डन कलर आलेला आहे, तर मी इथे अर्धा वाटी फ्रोझन मटर घेतलेले आहे, ते पण मी परतून घेणार आहे। आणि एक छोटा टोमॅटो कापून घेतलेला आहे, तो पण मी यामध्ये टाकून घेणार आहे। आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि याला थोडा वेळ शिजू द्यायचा आहे। तर आता इथे आपले टोमॅटो आणि मटर शिजलेले आहे, तर यामध्ये मी आता थोडी हळद टाकून घेणार आहे, थोडा जिरा पावडर, थोडी धनिया पावडर आणि थोडं लाल तिखट। तुम्ही जर हिरव्या मिरच्या नाही टाकल्या असेल तर थोडं लाल तिखट जास्त टाका आणि थोडं चिमूटभर मीठ। यामध्ये मी मसाले थोडे थोडेच वापरले आहे, कारण जो मॅगी बरोबर मिळालेला मसाला असतो तो यामध्ये ॲड करावा लागतो। तर या मसाल्यांना आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। मी 2 मॅगीचे पॅकेट घेतलेले आहे आणि त्याबरोबर जे 2 पॅकेट मसाल्याचे मिळालेले होते ते मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला पण परतून घेणार आहे। तर आता इथे आपले मसाले छान परतून झालेले आहे, तर मी यामध्ये 2 कप पाणी टाकून घेणार आहे आणि माझा 1 कप 250 ml आहे। तर आता आपल्याला याला या पाण्याला उकळी येऊ द्यायची। तर आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे, तर मी जे 2 मॅगी घेतलेल्या होत्या त्या मी यामध्ये टाकून घेणार आहे। आणि मी अशा प्रकारे तोडून टाकलेले आहे। तर आता आपल्याला याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनिटं याला छान शिजून घ्यायचं आहे। तर आता आपल्या मॅगीला 2-3 मिनटं झालेली आहे आणि आपली मॅगी पूर्णपणे त्याच पाण्यात शिजून गेलेली आहे आणि मोकळी मोकळी पण झालेली आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे। तर मी आता या मॅगीला एका डिशमध्ये काढून घेणार आहे। तर आता आपली मॅगी खूप भन्नाट अशी आणि खूप टेस्टीही अशी झालेली आहे, तर ही मॅगी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।